नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत। आता बातमी आहे नवरात्र उत्सवाची। नवी मुंबईतील उलवे नोंड येथे शिवसंघर्ष प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सव साजरा करण्यात आलाय। सिनेस्टारांची उपस्थिती खास आकर्षण ठरलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करणसिंग नाईक बांदर यांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सहभागी होऊन भरघोस प्रतिसाद दिलाय। या कार्यक्रमास धीरज धुपर, अभिषेक कपूर, संजय गनगानी, दर्पण श्रीवास्तव, बाळमामा, मनमोहन तिवारी, मनीत जवरा, रुही चतुर्वेदी, निशा परुळेकर, सपना ठाकूर, सास्की बहारोलिया, ऐशा रुघानी या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमात काही मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आलाय। प्रमुख पाहुणे करणसिंग नाईक बांदर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधींनी। पाहूयात ते नेमके काय म्हणाले। आज हा उत्सव होतोय नवरात्री निमित्त, काय चांगल्या कार्यक्रमानिमित्त फार उत्कृष्ट असा उत्सव या ठिकाणी उलवे नगरीमध्ये आयोजित केलेला आहे। सर्व युवकांचा प्रतिसाद बघून कार्यक्रमाची शोभा खूप वाढलेली आहे या ठिकाणी मी सांगेन। तुम्ही या मंडळाचे अध्यक्ष आहात, काय या तुमच्या मंडळाबद्दल काय सांगाल तुमच्या प्रतिष्ठानाबद्दल? आज मी हा पहिला वर्ष आमचा नवरात्रीचा, आणि इथं प्रत्येक पोराने इथं आम्हाला सहयोग केलेला आहे। जेवढे आपले शिवसंघर्ष प्रशांचे आपलं सदस्य आहेत किंवा पदाधिकारी असतील, सगळ्यांनी एकजूट होऊन आपल्याला एवढं सगळं करून दाखवलेलं आहे। आणि मी सगळ्यात जास्त आभार मी विकी देशमुख आणि जितू देशमुख यांचं मानतो, जे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी सगळं इथं करू शकलो आहे। आज आपण उभे आहोत मुंबईतील उलवे गावामध्ये, आणि आताच आपल्या बरोबर होते करणसिंह नाईक बांदर, आपल्या बरोबर होते ते इथले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, आणि त्यांच्याशी आपण बातचीत केली। या कार्यक्रमानिमित्त अतिशय चांगला संदेश देण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय वडेसह मी अभिषेक अटके, एमकेएन ठाणे।